राष्ट्रवादीचे सर्वे सर्वा शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची दिल्लीमध्ये भेट घेतली. कर्जमाफीचा निर्णय हा राज्य सरकारच्या अखत्यारीत असल्याचं उत्तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शरद पवारांना दिलंय. राज्यातला शेतकरी संपाचा हा 6वा दिवस सुरू आहे. त्याच पार्श्वभूमीवर पवारांनी पंतप्रधानांची भेट घेतली. शेतकरी संपामुळे राज्यातील भाजी फळं आणि दूध पुरवठा विस्कळीत झाला असून भाजीचे दर तिप्पट चौपट वाढलेत. त्यामुळेच पवारांनी मोदींची भेट घेऊन शेतकऱ्यांची व्यथा मांडल्याचं कळतंय. पंतप्रधान मोदींनी शरद पवारांचं म्हणणं ऐकून घेतलंय, पण हा निर्णय राज्यांनीच करायचा ही भूमिका कायम असल्याचं केंद्र सरकारनं स्पष्ट केलंय. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या कोर्टात हा बॉल टोलवल्याचं मानलं जाते. शरद पवार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात नेमकी काय चर्चा झाली ते पाहूया ग्राफिक्सच्या माध्यमातून. पवार काय म्हणाले ते आधी पाहूया. 12,000 शेतकरी दरवर्षी आत्महत्या करत असल्याची केंद्राची सुप्रीम कोर्टात माहिती. ही देशासाठी चिंताजनक परिस्थिती आहे. हा शेतकऱ्यांचा संप आहे, राजकीय नाही. सरकार पोलीस बळाचा वापर करत आहे, खटले भरले जात आहेत, गंभीर गुन्हे देखील लावले जात आहेत. महाराष्ट्रात कर्जमाफी करायला पाहिजे असे देखील पवार म्हणाले. स्वामीनाथन आयोगाच्या शिफारसी लागू करण्याचं आश्वासन भाजपनं दिलं होतं. भाजपने यात्रा काढली होती, त्यात देवेंद्र फडणवीस यांनी ही आश्वासनं दिले होते. तर शरद पवार यांच्या प्रश्नांवर नरेंद्र मोदींनी काय उत्तर दिलं ते पाहूया. कर्जमाफीचं आश्वासन उत्तर प्रदेशसाठी होतं, इतर राज्यांसाठी नाही. राज्यातील शेतकऱ्यांच्या परिस्थितीवर राज्य सरकारच निर्णय घेईल असे देखील नरेंद्र मोदींनी उत्तर दिलंय. महाराष्ट्रात शेतकरी आंदोलन करत आहेत, पण मालाचे नुकसान शेतकरी करणार नाहीत असे देखील नरेंद्र मोदींनी उत्तर दिलंय.